दिवस क्रमांक 5 शेवटचा दिवस आहे आजचा। 23 ग्राम पंचायत होते नव्हते साऱ्या सारे येऊन राहिले ग्राम पंचायतीत। विशेष म्हणजे जे साईट आहे की नाही, साईट स्लो झाल्याच्यानं सध्या जे ऑफलाईन फॉर्म स्वीकारणं चालू आहे। गर्दी जर अंदर म्हणसाल तर तुफान गर्दी आहे। विशेष म्हणजे सध्या आता निवडणुकीचं वातावरण जे आहे ना ते गरम होऊन राहिलं आणि त्यातल्या त्यात ग्रामपंचायतची निवडणूक भल्ली मजा येत असते। आज नेमकं कोण्या प्रकारचा दिवसभराचा आढावा होते तो तुम्हाला मी गावरान 90 वर दाखवणार आहोत। आणि विशेष म्हणजे जे काही लोक माझ्यासोबत बोलतील तुम्हाला माहित आहे मी काय प्रश्न विचारतो तो सारा दिवसभराचा पुरा घटनाक्रम फक्त पहा गावरान 90 वर। माझ्यासोबत वागदो ग्रामपंचायत पदाच्या सरपंच पदासाठी उभ्या असणाऱ्या राजकन्या ताई चव्हाण आहेत। ताई, येणारी निवडणूक तुम्ही कोण्या मुद्द्यावर लढत आहे सांगा फक्त मला। येणारी निवडणूक मी तीन गावातली ग्रामपंचायत वागदो शहानूर इथल्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक या पदावर सरपंच या पदावर मी उमेदवारी करत आहे। तिन्ही गावाचा विकास करीन असं माझं मत आहे। पंचायत जवळापूर सरपंच पदाची उमेदवार असणार धर्मराज दादा आहेत। दादा, ग्रामपंचायत निवडणूक 2022 कोण्या मुद्द्यावर तुम्ही लोकांना म्हणसाल की मला मतदान करा। मी एवढं सांगू इच्छितो जवळापूर ग्रामपंचायतचा गेल्या 5 वर्षांमध्ये एकही कवडीचा विकास झालेला नाही, त्याकरिता मी उभा आहो। लोकांच्या घराघरापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे। आमची गट ग्रामपंचायत आहे, तिन्ही गावाचा विकास करण्यासाठी मी हे विलक्षण लढत आहो। पंचायत जवळापूर सदस्य पदासाठी उभ्या माया ते कळू। ताई, होणारी निवडणूक तुम्ही कोण्या मुद्द्यावर लढत आहे सांगा मला तुम्ही। गावाच्या विकासासाठी, गावाची सुधारणा झाली पाहिजे, आपलं गाव समोर गेलं पाहिजे त्याच्यासाठी। बरं, मला एक सांगा, तुमच्या गावात मला असं माहित झालं की घरकुलचे प्रॉब्लेम वगैरे आहेत काय? आहेत। कसे काय प्रॉब्लेम? हे म्हणजे असं ते मटेरियल हे वापरलं तर त्या लोकांचे काही व्यवस्थित बांधले नाही काही काही लोकांचे। आमच्या गावातले तर व्यवस्थित आहेत ना, पण त्या बाजूच्या गावचे। बरं, मला एक सांगा, तुम्ही निवडून आल्यावर काय करसाल मग? आम्ही गावाचा विकास करू, सर्वांचे काम करू। सर्व चमक खुर्दचे सरपंच पदाचे उमेदवार असणारे भोसले आहेत चौथे गजानन दादा भोसले आहेत। गजानन दादा, येणारी निवडणूक तुम्ही कोण्या मुद्द्यावर लोकांना मतदान मागणार सांगा मला। आरोची मशीन पहिले बंद आहे, 4 वर्ष आपण थे चालू करून, सौर ऊर्जाचा दलित वस्तीतला थे बंद आहे पहिले थे चालू करून, नंतर अंगणवाडी, नंतर दवाखाना, नंतर शाळा, नंतर मनरेगा रोजगार सेवक याचे काही काम आहेत, आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे नाली, पांजन रस्ते आणि अपंग विधवा या घरकुलच्या डोळ यादीमध्ये खोड झाल्यामुळे तो पहिले मुद्दा आहे। एवढ्या साऱ्या मुद्द्यासाठी तुम्ही सरपंच पदासाठी उभा। चमकच्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभ्या असणारा भोसले ताई, येणारी निवडणूक कोण्या मुद्द्यावर तुम्ही गावातल्या लोकांना मतदान मागणार बा? गावातल्या विकासासाठी प्रयत्न करण, जेवढं झालं तेवढं प्रयत्न करण। खुर्दची निवडणूक याच्या नेतृत्वाखाली होणार आहे असे आमचे मित्र आहेत चमकचे। बाप्पा भल्लीस्ती मानली जबरदस्त या ठिकाणी तर फक्त लोक उभे करसाल काही मुद्दे किती आहेत की विकासाच्या गावाच्या साठी? राष्ट्रसंतांच्या विचाराचं पॅनल उभं केलेलं आहे आणि जे गावात जे घोळ झालेले आहे रोजगार सेवकामधून म्हणजे जापर्ड जे घोळ आहे उमेदवार आता जापर्ड वाटत आहे। नंतर अनेक जणांचे संडासाचे पैसे अजूनपर्यंत निघालेले आहेत आणि पोलीस पाटलाचा आदर ठेवून कोणतेही भांडगळ न होता हे गावात जनता जनार्दनाचं पॅनल उभं केलेलं आहे। चमकसाठी आणखीन एक सदस्य पदासाठी आमचे मित्र उभे आहेत। दादा, येणारी निवडणूक कोण्या विषयावर तुम्ही लढत आहे सांगा मला। मी चमक खुर्द
वार्ड क्रमांक 2 मधून उभा आहोत. गावाचा विकास म्हणजे सतत 5 वर्षापासून गावामधली आरओ ची मशीन बंद आहे. ते आरओ ची मशीन दुरुस्त करण्यात येऊ म्हणून मी सतत प्रयत्न करीन आणि गावात राहिलेले काम ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. जे सरपंचांनी जे सांगितले आहे काम ते मला त्यांनी पूर्ण सांगितले आहे. काय करायचे ते करायचे काय करायचे नाही तर त्या विषयावर मी सांगू शकतो तुम्हाला की एवढे कामे करेन. बाकी एक वाजता तिकडची एक वाजता इकडची मदन गिल नदी यंग सरपंच आहे. गडी सरपंच पदा उमेदवार आहे. दादा होणारी निवडणूक कोण्या मुद्द्यावर निवडणूक लढवशील का कोरल म्हणशील बा याचं लग्न झालं की लग्न करून देतो. गावातील सर्वांगी विकासासाठी, गावातील सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आणि शेतातील रस्ते घरकुलाची समस्या दूर करण्यासाठी. बरं मला एक सांग आता जवान माणूस आहे बाबा तू, पण जवान पोरेसाठी काही डोक्यात कल्पना काय गांधी? जिम खोलायची आहे, कबड्डी ग्राउंड, हॉलीबॉल ग्राउंड. सदस्य पदासाठी उभ्या असणाऱ्या मंदात येणारी निवडणूक तुम्ही कोणा मुद्द्यावर लढत आहे सांगा मला. आम्ही आमच्या गावाचा अजूनपर्यंत विकास झालेला नाही आहे. तो विकास करण्याची 15 वर्षापासून थकित जो विकास होता तो आम्हाला चांगला व्यवस्थित करायचा आहे. बरं मला एक सांगा, तुमच्या गाव लय मोठ्या प्रमाणात बचत गट असतील तर बचत गटासाठी तुम्ही आणखी काही करसाल का ग्रामपंचायतच्या माध्यमातून? हो हो हो. काय करसाल नेमकं? वाचनालय काढू आणि मोबाईल कोणता गृह उद्योग लहान उद्योग हे सुद्धा करू आम्ही. माझे उपसरपंच आमचे मित्र योगेश दादा गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे गेल्या 10-15 वर्षात लोकांनी लेकराचं नाव विकास आणि पोरीचं नाव प्रगती बी ठेवलं नाही, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमचा विषय असा आहे की आमची जे बॉडी होती ते बॉडी म्हणजे असं म्हणा की पूर्णपणे अनलिगल होती. त्या बॉडीमध्ये काही तथ्य नव्हतं, गावाचा विकास नव्हता, गावाचा कुठल्याच प्रकारचे अडथळे जे आहेत ते त्यांनी अडथळे निर्माण करायचा प्रयत्न केला. आम्ही ज्यावरती आम्ही पुढाकार घेतला तो पुढाकार आमचा सक्सेस होऊ दिला नाही, कारण की आमची जी बॉडी होती ती बॉडी अपूर्ण होती. त्याच्यामुळे ते काम रखडलेले आहेत आणि तेच रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आम्ही जे बॉडी आता निवडून घेतली आहे यंग ब्रिगेड त्या बॉडीची जवळून आम्हाला अशी अपेक्षा आहे. अपेक्षा नाही की आम्ही ते पूर्ण करतातच. हा हे आमचं हे आहे, त्यांना आश्वासन आहे, परंतु हा विकास जो आहे तो आमच्या परीने आम्ही पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करू आणि गावाचा पूर्ण विकास करू. तर दादा मला एक सांगा, गावाचं राजकारण जर म्हटलं बाबा तर जातीपातीचं धर्माचं याचं त्याचं राजकारण चालते, या जातीपातीच्या राजकारणाला तुम्ही कसा तळा देसा? नमस्कार. येणाऱ्या निवडणुकीत जर आम्ही निवडून आलो येणारच आपण आलो तर तुम्हाला एक सांगू शकतो की जे जातीपातीचं किंवा अधिक मतभेदाचं राजकारण चालते याच्यापासून याला फाटा देऊन आम्ही गावाच्या संपूर्ण विकासाकडे लक्ष देऊ. कारण की आज आमच्या सोबत तरुणाई आहे, तरुणाईच्या मनात जातीभेद किंवा दुसरा स्वतःचा मतभेद हा राहूच शकत नाही हे आम्हाला पूर्ण ठाम आहे. गुरुजी यावेळेस चमक जे बुजुर्ग आहेत त्याच्यातून सरपंच पदासाठी इच्छुक आहेत. गुरुजी सगळ्यात पहिले हार्दिक शुभेच्छा. येणारी निवडणूक तुम्ही कोणा मुद्द्यावर लढताय बा? मी गावातील सर्वांगीण विकास आणि गावातील समस्या आणि गावात एकोपा कसा राहील, सर्व गाव कसं एकजुटीन चालेल, कारण माझ्याबद्दल गावात कोणाचाही विरोध नाही, सर्वांचं एकमतानं आहे. आता काहीतरी असतं धुंदात भाई ते सोड आणि सर्वांना मी घेऊन जालो, कोणाबद्दल गैरसमज होणार नाही याचा मी प्रयत्न केला. कविता ग्रामपंचायत सदस्य निलेश दादा 23 ग्रामपंचायतीत निवडणूक होऊन राहिली. मी ज्याले त्याला विचारलो म्हणते विकास स्वच्छता संडास घरकुल हेच मुद्दे असतात का आणखीन काही मुद्दे आहेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी? आहे, बरेचसे मुद्दे आहेत. जसं आरोग्याचा आहे, म्हणजे तुमच्या इथे उपकेंद्र आहे, अलोपॅथिक दवाखाने आहे, हॉस्पिटल औषधेचा पुरवठा नाही आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा मोठा मुद्दा आहे, आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात शिक्षण नाही भेटून राहिलं. आहे सर्वच शाळा आहे, शिक्षक आहेत, पण जे शिक्षण पाहिजे ते भेटून नाही राहिलं. त्याच्यासाठी ग्रामपंचायतनं काहीतरी करायला पाहिजे, कारण सर्व ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येते, असं नाही का बा ग्रामपंचायतच्या बाहेर आहे म्हणून. आणि कर्तव्यदक्ष जो आता 5 वर्षात माहितच आपल्याला आपल्या गावात कोणता व्यक्ती आहे, कर्तव्यदक्ष लोकांना निवडून द्या. बरं मला एक सांगा, आता आपण गावातल्या जिल्हा परिषद शाळा पाहून राहिलो, मला मध्यंतरी माहित झालं की तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी उपक्रम राबवत आहे. हा 6 तारखेला आपलं निवेदन आहे, जिथं शिक्षक भरती नाही म्हणजे रिक्त पद आहेत तिथं शिक्षक, जिथं आरोग्याच्या ठिकाणी उपकेंद्र आहे तिथं नर्सची आवश्यकता आहे, सीएचयूची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी नर्सची आणि सीओची म्हणजे रिक्त पदे भरण्यात यावी, जेणेकरून डिलिव्हरीसाठी महिलांना अचलपूर सारख्या रुग्णालयात गर्दी जाची गरज नाही, या सर्व गोष्टी आपल्या गावात उपलब्ध करू शकते ग्रामपंचायत. यासाठी आपण 7 डिसेंबरला निवेदन देणार आलो गटविकास अधिकाऱ्यांना, नंतर आपलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला
आणि मुख्यमंत्र्यांना आहे. बरं, आता जे मतदान होणार आहे, जे शून्य मतदार लोक आहेत, तुमचं कोणतं आव्हान आहे? बस कर्तव्य दक्ष लोक पहा, तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावात कोण आहे, तो जाती फातीच्या फंड्यात पडवू नका. माझ्या गावात 3000 वोटिंग आहे, माझे मतदार फक्त 40 जातीचे, तरी मला पूर्ण पॅनल सहित त्यांनी निवडून दिलं. हा विचार सर्वांना सांगू राहिला नागरिकांना, का कर्तव्य दक्ष लोक पहा, तुमच्याच गावात तुम्हाला माहिती आहे कोण आहे, तर नाव घेऊन असं काही गरज नाही आहे, तर त्या लोकांकडे लक्ष द्या, जातीच्या फंड्यात पडवू नका. तर गावडा 90 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज तालुक्यातील सर्व गट ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली आहे, आणि अशातच आज जवळी ग्रामपंचायत मधून सचिनभाऊ काळे यांच्या नेतृत्वात पहिली सीट ही निवडणूक होण्याच्या पूर्वीच अविरोध झाली आहे. त्या प्रसंगी आपण सचिनभाऊ काळे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर्व गावांची संमती असल्यामुळे ते सीट अनपोच झाली, म्हणजे कोणीच विरोधात टाकला नाही त्यांचे, आणि गावाच्या विकासासाठी अनपोच होणं हे चांगलंच आहे, आणि याच्या पुढे अनपोच झालेच पाहिजे. पण आम्ही खूप प्रयत्न केले का गाव अनपोच झालं पाहिजे, पण विरोधी पक्षाने असं वाटलं नाही का अनपोच झालं पाहिजे म्हणून गाव, मलाच मला पाहिजे म्हणते. आताही कधी कोणी दुसऱ्याने टाकला असतं तर आपण अनपोच दिलं असतं पूर्ण गाव, पण विरोधी जे म्हणते आम्हीच पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही हे पवित्र उतरलं आणि एक सीट आमची अनपोच झाली. सोबत अनपोच निवडून आलेल्या ताई यांची आपण प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपल्याला अनपोच निवडून दिला सर्व वाड्यातील सर्व सदस्यांनी, नागरिकांनी, त्या प्रसंगी लोकांचा एक कल तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला निवडून दिलं, त्याबद्दल तुम्ही? मी सगळ्यांचा धन्यवाद करते, मला निवडून दिले त्यांचा मी सगळ्यांचा धन्यवाद करते. आता पुढील तुम्हाला निवडून दिला गावाच्या विकासासाठी काय करणार? मी त्यांच्यासाठी जे माझ्याकडून होणार मी ते प्रयत्न करणार. जवळी ग्रामपंचायत मध्ये ज्या महिला सदस्य ज्या उमेदवारी दाखल केलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपण आता निवडणुकीमध्ये उभे आहे आणि पुढील जे निवडणूक झाल्यावर तुम्ही लोकांसाठी कोणते कोणते प्रयत्न करणार? जे लोकांची समस्या आहे ते आम्ही पूर्ण करू ग्रामपंचायत म्हणून. तर लोकांच्या विकासात विकास कामाकडे तुमचं लक्ष राहील का? हो. तुमचे नेमकं काय करणार आहे तुम्ही काम? जेव्हा रस्ते झाले, कोणाचं काम झालं, घरकुलाचं काम झालं, अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करू. ज्या कोणाला गरजा भागतील त्या करतील, जे कोणाला काही आहे नाही, घरकुल नाही आहे, असं पाण्याची तंत्री आहे, हे सगळे काही कामं आम्ही सगळे व्यवस्थित करू, रस्त्याचे कामं करू, सगळे जे ते कामं करून देऊ. जनतेच्या विकासासाठी तुम्ही करणार आहात? जनतेच्या विकासासाठी आम्ही सगळं कामं करू, आम्ही तंत्री होऊ देणार नाही. 5 वर्ष आपण प्रामाणिकपणे तुम्ही काम करणार? हा, 5 वर्ष प्रामाणिकपणाने काम करून दाखवेल मी त्यांना. जवळी ग्रामपंचायतमधून महिला सरपंचासाठी ज्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे, आता नुकतीच त्यांचीवाली एक सदस्यांनी अविरोध निवडून झालेली आहे, निवडणूक मध्ये त्यांनी विजय झाले आहेत, अशातच सरपंचासाठी जे महिला सरपंचासाठी फॉर्म टाकला त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. ताई तुमचं नाव? सर, माझं नाव सौर इना सचिन काळे. आपण जवळी ग्रामपंचायतमधून सरपंचासाठी? हो. आता नेमकं आपण काय करणार आहे विकासासाठी? जे गावांचे मुद्दे आहे, जे गावातल्या लोकांचे मुद्दे आहे, ते आम्ही सॉल्व्ह करणार आहे. महसूल दृष्ट्या तालुक्यातील सावली जातुरा या गावाची निवडणूक लागलेली आहे, आणि या गावाच्या निवडणुकीमध्ये महिला उमेदवार सरपंचासाठी त्यांनी अर्ज दाखल केलेला, नामांकन अर्ज दाखल केलेला, आता त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. पद्माताई, आपण निवडणुकीमध्ये फॉर्म टाकलेला सरपंचासाठी आणि निवडून आल्यावर आपल्या काय मुद्दे हे राहणार आहे नेमके? मी गावासाठीच करणार आहे, विकास करणार आहे. हो, शिकलेले पोरं वगैरे आहेत त्यांच्यासाठी करणार. घरकुलचे प्रश्न आणि रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार का? हो हो. घरकुल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, अंकुश सावरकर हे प्रत्यक्ष गावरा 90 जुळलेले आहे, आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. दादा, आपण सरपंचासाठी उभे आहे आणि सरपंचाचे सरपंच निवडून आल्यावर गावाच्या विकासासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवणार आहे त्या संदर्भात? मी म्हणजे की जे आमच्या इथं जे आहे पूर्णपणे समजा विकास हा ढासळलेला आहे, जसा कोणती योजना गोरगरिबापर्यंत पोहोचत नाहीये, आणि जे प्रत्येक गोरगरिबापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे असा माझा दृष्टिकोन आहे. आणि माझे सर्व गावामधील जे आहे समजा सर्व गावामधील नाल्या, रोड आणि स्ट्रीटलाईट हे सर्व पूर्णपणे चालू आणि व्यवस्थित राहिली पाहिजे, हा माझा दृष्टिकोन आहे. पुढील आपण आताच नुकतंच एक प्रतिक्रिया दिलेली आहे की गावाच्या विकासासाठी मी थेट मंत्रालयापर्यंत कामं खेचून आणणार आहे, त्या संदर्भात नेमकं हे आपण जे प्रतिक्रिया दिली आहे ती पूर्ण होईल का? मी स्वतः वैयक्तिक म्हणजे माझ्या दृष्टीने मी स्वतः मंत्रालयात जाण्याची मी ताकद ठेवणार आहे. माझी स्वतःची गाडी काढून मी स्वतःचा खर्च करून मी माझ्या गोरगरिबापर्यंत माझी वैयक्तिक हे जे योजना आहे हा पोहोचण्याचा मी 100% हा उपक्रम राबवणार आहे.
शेवटी एकदाचे भिलवण्यातले फॉर्म पडणं चालू झाले. फॉर्म इतके पडून राहिले भाऊ की ते फॉर्म घेणारे साहेब कटायले. तर माझ्यासोबत भिलवण्याचे काका आहेत. काका, कोण्या पदासाठी निवडणूक लढत आहे? समजा तुम्ही निवडून आले तर गावासाठी काय काय करणार आहे? मी सर्वच काम करणार. मी असं एक बी काम शिल्लक ठेवणार नाही का, एक काम राहिलं म्हणून. हा, हे शरद आहे माझी. हा, आणि कोण्या पदासाठी आहे तुम्ही? मी उपसरपंचासाठी. उपसरपंचासाठी मी उभा. माझी लक्ष्मी आहे दोन मध्ये आणि एक मध्ये मी. म्हणजे घरचे दोघेही नवरा बायको निवडणूक लढून राहिले. अरे बापरे. मला एक सांगा, अजून तुमच्या गावात असं काय वाटतंय? तुम्हाला कोणते कोणते काम करायचे? धरण गिरण एखादं काही प्रकल्प काम जे राहिलेले आहेत, रेंगाळलेले काम आहेत, ते पूर्ण आणायचे आहेत, करायचे आहेत. माग एक बी काम ठेवायचं नाही आहे. ते माझं असं म्हणणं राहील, नऊ जे मेंबर राहतील मी एक वेळ द्यायला माफ करीन. ते आले नाही तर दुसऱ्यांना, ते आले नाही तर त्याला मी सबसेंट करणार, त्याच्या जागेवर दुसरे घेणार. बरं, मला एक सांगा, आता गावातले जे पोरं पाऱ्यात कास्तकाराचे पोरं येईल, पोरीने भेटणार याच्यासाठी तुम्ही काही उपाय योजना राबवाल का? तो प्रश्न असा आहे, पोरी सारा जमाना बदलला आहे. काय पोरीचा जमाना बदलला आहे? हे मोबाईल निघाले का नाही, हे सारा बेकार जमाना निघाला. विचारपूर तालुक्यातील गटग्रामपंचायत वागदो, या वागदोच्या गटग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्यासाठी नामांकन दाखल केलेलं आहे. आपलं नाव सांगा. सुनील किसनराव पाटील, राहणार जणूना, पोस्ट पत्रोट, तालुका चेलपूर. या निवडणुकीमध्ये आपण उभे आणि निवडून गेल्यावर आपण गावाच्या विकासासाठी नेमकं काय करणार आहे? गावाचे चांगले काम आणि स्वच्छता आणि सर्व प्रकारचे कोणाही समाजाचा वेगळापणा असा करणार नाही. निष्कृष्टमुळे प्रशंसामुळे सर्व काम करणार आहोत. आमचं एकजूट राहीन आणि एक सर्व गावकरी ज्या नेत्यांनी आम्हाला उभं केलं त्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत. वागदो ग्रामपंचायत मधून जणून या गावातून यांनी जे नामांकन दाखल केलं सदस्यासाठी, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून. बजरंग किसन जामकर. मी वागदो ग्रामपंचायत वार्ड नंबर 2 सदस्यासाठी उमेदवार म्हणून सगळं गावकरी म्हणले सदस्य म्हणून उभं केले. सदस्य त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून. माझं गाव जणूना गट ग्रामपंचायत 2 मध्ये सदस्यासाठी फॉर्म भरलेला आहे मी. त्यानंतर मला ह्या गावाचा विकास करायचा आहे आणि विशेष म्हणजे आमचं गाव गट क्रमांक 2 मध्ये असल्यानंतर आमच्या गावात 6 गावाचा विकास आहे. एक गाव म्हणजे जणूना, 2 गाव म्हणजे वागडो, 3 गाव म्हणजे डोलार, 4 नाव म्हणजे रायपूर आणि 5 नंबरचं गोंडागोली, त्याच्यानंतर मलकापूर, असे 6 गावाचं उमेदवार मी उभा राहिलेलं आहे सदस्यासाठी. मला ग्रामपंचायत महिला सदस्यासाठी ज्यांनी नामांकन दाखल केलेले आहे अशातच आपल्यासोबत जुळलेले आहेत महिला सदस्य. आपण या निवडणुकीमध्ये आपले नेमके मुद्दे काय करणार बा? आम्ही आमचं मत हे आहे की आम्हाला लोक निवडून आल्यावर आमचं म्हणणं हे आहे की आम्ही ज्या म्हणणार आहे त्या समोरच्या लोकांना आमच्या बोलल्यावर त्यांना गौर करावा. आम्ही ज्या काम मागितले त्या कामच्या मुद्द्या त्यांना पूर्ण करून देणे आम्हाला. उभ्या आणि आता पुढील वाटचालीस आपण हे होणार आहे, निवडून आले तुम्ही गावासाठी काय करणार? गावाचा विकास करणार आहे, गावाची सर्व कामं करणार आहे. गावातले पाणी पाण्याचा पुरवठा, रस्ते, लोकांच्या अडचणी, झोपडपट्ट्या या सगळ्यांचे काम करणार आहे. वागदो ग्रामपंचायत मधून अनेक सदस्यांनी नामांकन दाखल केलेले आहे आणि त्यांचा आज जे मुद्दे आहेत ते विकास कामासाठी करणार आहात. मात्र आता जे गावाचा विकास नेमका काय कोणत्या दिशेकडे जाणार आहे हे मात्र निवडून आल्यावर आपण जाणून. गट ग्रामपंचायत मधून ज्या महिला सरपंचासाठी ज्या नामांकन दाखल केलेलं आहे आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपण जो आता निवडणुकीमध्ये उभे आहे आणि आपल्याला भविष्यातील जे मुद्दे काय राहणार नेमके? माझा एकच उद्देश आहे का, मला गावाचा विकास करायचा आहे, बाकी मला दुसरा उद्देश काहीच नाही. तर गाव आपलं चांगलं झालं पाहिजे आणि बा गावात उन्नती झाली पाहिजे, रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित झाले पाहिजे आणि गरिबांना सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. या वागदो मध्ये अनेक गावे जुडलेले आहेत, डोलार आहे, त्याच्यानंतर वागोली आहे, गोंड वागोली आहे आणि स्वतः वागदो आहे, जणून आहे. या गावामधून आपण प्रतिनिधित्व करणार आहे आणि या गावाचा विकास नेमका होईल का? होईल ना, जर चांगलं उमेदवाराला निवडून दिलं गावकऱ्यांनी तर होईल ना. मी म्हणते का, जर आलो तर मी माझा विकास करेल परिपूर्ण. आपण काय करणार आहे नेमकं, आपला काय उद्देश आहे? निवडून आल्यानंतर गावाचा विकास करीन आणि रस्ते पण चांगले करीन आणि लोकांना सहकार्य करीन, हाच माझा उद्देश आहे. धन्यवाद. अचलपूर तालुक्यातील 23 गट ग्रामपंचायत निवडणुकीचा नामांकनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस असून आपण बघत आहे कॅमेरामध्ये की प्रचंड गर्दी आहे आणि या प्रचंड गर्दीमध्ये अजूनपर्यंत 3:30 वाजून गेलेले आहे. मात्र अजून अनेक जे नामांकन दाखल करून झाले त्यांचेवाले अनेक सदस्यांचे फॉर्म सध्या नोंदणी व्हायची आहे आणि अशातच
जे नेटच स्लो असल्या कारणाने त्यांच्यावाले फॉर्म मध्ये जे फॉर्म भरण्यात त्यांना अडचणी निर्माण होत आहे. आता नुकतंच 3:30 वाजून गेलेले आहे. 5 वाजेपर्यंत अनेक सदस्यांचे नामांकन दाखल होणार आहे. यलकीपूर्ण या ग्रामपंचायत मधून सरपंचासाठी थेट जे महिला उमेदवार आहे त्यांच्यावाली पुढील जे निवडणूक होणार आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपलं नाव सांगा. माझं नाव सौ सविता विनोदराव खरड, यलकीपूर्ण. निवडून गेल्यावर आपण आपले नेमके काय उभे राहणार का? हेच की म्हणजे गावाचे रस्ते वगैरे सर्व नाल्या लाईट जे काही आहे ते सर्व करणार. सोबत आता अचलपूर तालुक्यातील गड ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे. अशातच आपला धोतरखेडा ग्रामपंचायत जे सरपंच आहे आणि हे निवडणूक कशा मुद्द्यावर होऊन राहिली आता थेट जनतेतून निवडून जाणार आहेत सरपंच आणि जे उमेदवार उभे आहेत. मात्र नेमकं त्यांचे उद्देश काय राहणार आणि विकासात्मक कामे काय करणार आहे आपण हे जे अनुभवी आहे सरपंच त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपल्या अचलपूर तहसील मध्ये 39 गावाची जी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे. तर मला सर्व नागरिकांना जाहीर आवाहन असं करावं असं वाटते की आपल्याला 5 वर्षातून एकदा संधी मिळते ती आपल्या योग्य प्रतिनिधी निवडण्याची. जर आपण आज रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावताना जर कुठं चुकलो किंवा एखाद्या चुकीच्या माणसाला आपलं मतदान केलं तर आपल्याला ते 5 वर्ष भोगावं लागतं आणि त्या 5 वर्षामध्ये आपण मग काय म्हणू नाही शकत ना, कारण हा आपणच त्यांना निवडून आणलेलं असते. म्हणून सर्वांना असं माझं आवाहन आहे की बा आता शासनाने नियमामध्ये बदल केलं की पूर्वी ग्रामपंचायत मधून सदस्य निवडून जायचे त्याच्यानंतर सदस्यामधून सरपंचाची निवड व्हायची, पण आता शासनाने प्रत्येक जनतेला अधिकार दिला की तुम्ही तुमच्या गावातून तुमच्या करता लोकशाही करता तुमच्या हाताने तुमच्या मताने तुम्हीच तुमचा सरपंच निवडा. तरी जेवढ्या काही ग्रामपंचायतमध्ये सध्या निवडणूक लागलेली आहे त्यांच्याकरता भाग्याची गोष्ट अशी की त्यांनी त्यांचा नेता स्वतः निवडावा की जो नेता निवडून आला तो त्यांचे 5 वर्ष काम करेल. आणि रामापूर बेलद महिलांसाठी राखीव आहे. इकडे काकी आहेत. काकी, येणारी निवडणूक तुम्ही कोण्या मुद्द्यावर लढताय आणि कोण्या मुद्द्यावर तुम्ही लोकल मतदान मागसाल? बा काम करण्यासाठी. कसे काम? घरकुल गावाचे विकास करण्यासाठी. ग्रामपंचायत निवडणूक रामापूर बुद्रुक सरपंच पद जे आहे बाईसाठी खुला आहे. अंबिकाताई होणारी निवडणूक कोण्या मुद्द्यावर तुम्ही मतदान मागसाल? नागरिक विकासाच्या मुद्द्यावर. कसं आहे? मागील निवडणुकीमध्ये माझे मिस्टर सरपंच होते. त्यांनी 5 वर्ष गावासाठी भरपूर काही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे पॅनलनी मला पुन्हा त्यांच्या कार्य पाहून मला पुन्हा सरपंच पदासाठी त्यांनी निवड केली. त्याच्यामुळे गावांतील लोकांना किंवा आमच्या पॅनलमधील लोकांना असं वाटत असेल की बा त्यांनी केलेले राहिलेले कामं त्यांच्या हस्ते किंवा माझ्या हस्ते पुन्हा पूर्ण होईल. करून घ्यायचे आहे तसे आम्हाला ते पूर्ण सर्व काम. मागच्या वेळेस सत्ता होती सुनील भाऊ, यावेळेस जांगल गुप्ता जेव्हा विचार झाला भरली मोठी टीम आणली, काय म्हणते प्लॅनिंग कोणते काम सांगसाल लोक येईल आणि यावर्षी नवीन काय नियोजन आहे तुमचं? यावर्षी नवीन म्हणजे मागील पंचवार्षिक मध्ये आमच्या पॅनलनं माझ्यावर एक विश्वास टाकला होता आणि त्या विश्वासाने मी कोणत्याही प्रकारचा तडा न जाऊ देता कोरोनाचा पिरियड असून सुद्धा खूप भरभराटीचे कामं केले. गावचे रस्ते असो नाल्या असो हे सर्व म्हणजे जवळपास 75% पेक्षा जास्त विकास होऊन चुकला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर हा आहे की आमच्या गावची बाई हे आमच्या गावची शिव सोडून पाण्याला कुठंच गेली नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की बा 2 वर्षाच्या अगोदर समजा 2.5 वर्षाच्या अगोदर पाण्याचा खूपच दुष्काळ होता आमच्या रमापुरलेच नाही तर पूर्ण बाकी इकडे होता. एवढा दुष्काळ पडूनही पूर्ण बोर ड्राय झाले. मी माझ्या स्वतःच्या शेतात बोर केलं आणि एवढं करून पूर्ण गावाला पाणी पाजलं. आजही पाण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा रमापुरात. सांगितलं की बा गेल्या टर्म मध्ये तुम्ही लोकांना पाणी आणलं वावरात बोर करून लोकांना पाणी भरलं हे झालं मागचं. रात गई बात गई नवीन आलं साल. आता पुढे सांगा तुम्ही काय कराल? याही वेळेस पाण्याचा जो कायमस्वरूपी प्रश्न आहे तो मिटवण्याचा पुरेपूर 100% प्रयत्न मी केलेला आहे. शहानूरची जी पाईपलाईन आहे ते 100% यशस्वी झालेली आहे. तिचं एस्टिमेट वगैरे सर्व झालेलं आहे. गावातले रस्ते थोडेफार राहिले आहेत ते थोडेफार रस्ते या टर्म मध्ये आम्हाला करायचे आहेत आमच्या पॅनलला. नालीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा. शिक्षण मागच्या बॉडीत आमच्या माझ्या बॉडीत सुद्धा शिक्षणाचा दर्जा हा आमच्या प्राथमिक शाळेचा उंचावला आणि तो कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आमचं पॅनल हे आजही प्रयत्नशील आहे.
तारीख टाइम ठरला आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्यातल्या लोकांनी आज फॉर्म भरले, पण नेमका अधिकृत आकडा काय आहे? आता नायब तहसीलदार साहेब जे आहेत की नाही, मांडवे साहेब त्याच्यावर, तत्पूर्वी या ठिकाणी काही जण आहेत ज्यांना फॉर्म भरल्यात, त्याला काय वाटतं त्याच्या ग्रामपंचायतीबद्दल आणि त्याची निवडणूक कोण्या मुद्द्यावर आहे हे आपण त्याच्याहून जाणून घेणार आहोत. पूर एक ग्रामपंचायत पदासाठी उभे राहिलेले काळे काका, काळे काका येणारी निवडणूक तुम्ही कोण्या मुद्द्यावर लढणार आहे? ग्राम विकास कामांसाठी. कोणता ग्राम विकास करणार आहे? गावातले पूर्ण गावातले काम, नाल्या, रस्ते, लोकांचे घरकुल, म्हटलं बरेच दिवसाचे रुकलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. रमाबाईचे भरपूर घरकुल रुकलेले आहेत, पण ते ओबीसी मध्ये येऊन राहिले म्हणून ते काम कमी होऊन राहिलं. याच्यानंतर आपल्याला रमाबाईचा कोटा अलग आणायचा आहे, ओबीसीचा कोटा अलग आणायचा आहे, पूर्ण गावाचा विकास करणं आहे. जो जो रुकलेला आहे, नाल्या, रस्ते, हे ते सर्व आपल्याला पूर्ण करायचे आहे. विद्यमान सदस्य आता नवीन बॉडीसाठी सुद्धा त्यांना फॉर्म टाकलाय दादा. येणारी निवडणूक मागच्या वेळेस तर तुम्ही निवडून आलते, यावेळेस लोकांच्या पुढे कोणत्या विषयावर तुम्ही मतदान मागाल? जे राहिलेले जे काम आहे अर्धवट ते तुमच्यावर पूर्ण करायचे आहे आपल्याला. तुमच्या मतदान कोणते कोणते? हे जे रस्ते आहे, नाले आहे, घरकुलाच्या बाबतीत, ओबीसी च्या बाबतीत लय लोक तुमच्या मनात, कारण एससीला कोटा जास्त मिळाला, ओबीसी या बाबतीत तुमच्या मनात कमी होऊन राहिले, ओबीसी चे काम तुमच्या घरकुल कमी होऊन राहिले, त्या बाबतीत भरपूर आपल्याला हे करणार. आपला सदस्य पदासाठी फॉर्म भरणार आहे आणि सरपंच पदासाठी कविता तयार. अमोल भाऊ, येणारी निवडणूक तुम्ही कोण्या मुद्द्यावर आणि कोण्या विषयावर लोकल मतदान मागणार आहे? ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक मी विकासाच्या काम, मी जे कामं केले 5 वर्षात, माझी पत्नी सभापती असताना जी कामं विकासाची मी गावामध्ये केलेली आहे, त्यामुळे मी आता आश्वासनाच्या भरोशावर नाही तर माझ्या विकास कामाच्या भरोशावर मी मतदान जनतेला मागणार आहोत. आणि माझी जी उमेदवारी आहे ती जनतेच्या मागणीनुसार झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे माझी पत्नी सभापती होती, तरी लोकांची इच्छा आहे की गावातून थेट सरपंच असल्यामुळे त्यांनीच निवडणूक लढावी अशी जनतेची उमेदवारी म्हणून माझ्या पत्नीची उमेदवारी भरलेली आहे. इतका टाइम झाला भाऊ, संध्याकाळचे 7 वाजले तरी अजून जे आहे ना उपाध्यक्ष वागडोचे फॉर्म भरणं चालू आहेत. अरे बापा बापा, किती फॉर्म पडले मी थांबलो आता वाट पाहत की कोणा गावचे किती फॉर्म पडले याची माहिती घ्यायचा मी प्रयत्न केला, पण अजूनही म्हणते 1 घंटा लोक तर कमीत कमी फॉर्म भरणं चालू राहतील. म्हणजे तुम्ही ज्या टाइमला हे बातमी पोहोचून राहिले असाल त्या टाइमला लोकांचे अजूनही फॉर्म भरणं चालू असतील. आज शेवटचा दिवस असल्यानं लोकांनी किती गडबड केली, सकाळपासून तुफान गर्दी होती तालुक्यातली, शेवटी भिलोण्यातलेही फॉर्म पडले. भिलोण्यातले जवळपास 20-25 फॉर्म आहेत, मतलब काल लोक भिलवण्यातला एकही फॉर्म नव्हता. इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की दोनोळा एवढंच गाव आहे, एवढंच गाव, त्या दोनोळ्यातून 10 पडले सरपंचासाठी फॉर्म. हे साऱ्यात मोठी म्हणजे एका विषय म्हणजे एक विषय हा गोष्टी झाला, म्हणजे राजकारण सध्या तालुक्यात लढवून घेत आहे. सकाळपासून 11:30 वाजतापासून तर आता लोक सारा आढावा, हे बातमी अजून किती फॉर्म कोण्या गावचे पडले याची तर अजून माहिती भेटायची आहे. ते माहिती मी तुम्हाला नक्कीच सकाळ सकून तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल. पण तत्पूर्वी पहा, आज दिवसभरात कसा आळा मजा आली तरी का.